नमस्कार मित्रांनो, मी आहे वर्षा। वर्षा रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 5 मिनिटात तयार होणारी हिरव्या मिरचीचा नवीन पद्धतीने ठेचा कसा बनवायचा ही रेसिपी पाहायची आहे। अगोदर आपण माझ्या चॅनलला म्हणजेच वर्षा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण साहित्य पाहूया। इथे मी 1/2 चमचा जिरे घेतलेले आहे, कढीपत्त्याचे पाने घेतले आहेत 10 ते 12, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, छान असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे, हिंग घेतलेलं आहे, 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, याच्या दांड्या काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। इथे मी गॅस ऑन करून कढई तापून घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। गॅस लहान ठेवायचा आहे, त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्यांना डागू करेपर्यंत आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या होत्या। गॅस लहान ठेवायचा, नाहीतर मिरच्या तेलाने फुटून उडण्याची शक्यता असते अंगावर, नाहीतर आपण याला मिरच्याने थोडी थोडीशी काप देऊन पण भाजू शकतो। मिरच्या भाजलेल्या आहेत, पाहू शकतो आपण। गॅस बंद करून घ्यायचा, मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे वाटून घ्यायचे, त्यानंतर हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, लसणाचा पाकळा टाकणार आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे जाडसर असं। इथे मी अशा प्रकारे मिरच्या वाटून घेतल्या आहेत, तर आपण याला आता फोडणी टाकून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे, टाकून घ्यायचं, कढीपत्ता टाकून घ्यायचं, कढीपत्ता जिरे छान असे फोडून झालेले, त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचं। हिरवी मिरची लहान गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे।
नंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मिरची छान अशी भाजून घेते. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. चटणी छान अशी मिक्स झालेली आहे. एक दोन मिनटं चटणी परतून घ्यायची आहे. दोन मिनटं मी परतून घेतलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा. चटणी काढून घ्यायची आहे. तर आपण पाहू शकता आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चटणी पण म्हणू शकता ती तयार आहे. आपण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कळवा कशी बनली आहे ती. नंतर भेटू आपण नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.